एक स्त्री चूल आणि मूल याच्या पलीकडे जाऊन स्वतःची विशेष ओळख निर्माण करत आहे आणि उंची गाठत आहे. काम आणि इतर जबाबदारी उत्तमरित्या पेलते याची आपण आतापर्यंत अनेक उदाहरणं पाहिली आहेत. यापैकी आणखीन एक उदाहरण म्हणजे दहीहंडी पथकातील महिला. विलेपार्लेच्या जॉली स्पोर्ट्स क्लबमधील महिला या स्वतःचे घर सांभाळून दहीहंडी पथकात सामील झाल्या आहेत. या दहीहंडी पथकाचे वैशिष्ट्य म्हणजे या पथकातील 50% महिला या विवाहित आहे. स्वतःचं घर आणि दहीहंडीचा सराव या उत्तमरित्या त्या सांभाळत आहेत. या पथकाचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे डॉक्टर, पोलीस, लाठीकाठीचं प्रशिक्षण घेणाऱ्या मुली अशा विविध क्षेत्रातील महिला एकत्र आल्या आहेत. दैनंदिन आयुष्याबरोबर या सर्व मुली आणि महिला स्वतःची आवडनिवड जपतात हे मात्र खरं. अंधेरी, विलेपार्ले आणि इतर भागातील मुली या पथकात दहीहंडीच्या सरावासाठी येतात. सराव करताना कोणालाही काही इजा होत नाही याची विशेष काळजी घेतली जाते. जॉली स्पोर्ट्स क्लबची स्थापना 1970 साली झाली आणि महिला संघ, जॉली महिला संघ हा 18 वर्षापासून सुरुवात आहे. या वर्षीचं हे 18वं वर्ष आहे आमच्या महिलांचं. सध्या आमच्या पथकामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील महिला आहेत. कोणी पोलीस खात्यामध्ये आहे, गव्हर्नमेंट सर्वंट आहेत, कोणी डॉक्टर आहेत, तर काही काही महिला आहेत की त्यांच्या म्हणजे अंगामध्ये नाना अशा विविध अशा कला आहेत, पारंगत झालेल्या आहेत. त्याच्यामुळे आम्ही एक आमच्या महिला पथकाचं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की ज्या दिवसापासून आम्ही सरावाला सुरुवात करतो त्या हंडीच्या शेवटच्या दिवसापर्यंत पूर्ण मुलींची जबाबदारी ही सोयीस्कररित्या आमचा महिला संघ घेत असतो. प्रत्येक मुलीला, कोणत्याही मुलीला इजा होणार नाही त्याची काळजी देखील आम्ही घेतो. जी मुलगी आम्ही टॉपला चढवतो, टॉपर म्हणून आमची मुलगी आहे, तिची देखील पूर्णपणे आम्ही सेफ्टीची पूर्ण जबाबदारी घेतलेली असते. कबड्डी आम्ही 6-7 महिला होतो, मुली होतो त्यावेळी, की त्यावेळी आम्हाला असं वाटत होतं की आपण सुद्धा कबड्डी हा खेळ सुरू करावा म्हणून आम्ही जॉलीच्या नावाने कबड्डी क्लब सुरू केला. त्यावेळी नंतर आम्हाला वाटलं की आपण कबड्डी खेळता खेळता आपण दहीहंडीसुद्धा साजरा करावा, महिलांचं पथक एक चालू करावं. त्यावेळी आम्ही 18 वर्ष, ह्या आमचं 18वं वर्ष आहे की आम्ही महिला जॉली गोविंदा पथक सुरू केलेलं आहे. या पोस्टरबद्दल सांगायचं झालं तर सध्या आत्ताची जी परिस्थिती आहे, बदलापूरमध्ये जी घटना घडली त्याच्यावर आधारित एक पूर्ण असं एक महाराष्ट्र पूर्ण जनतेसाठी हा एक आमच्या जॉली महिला पथका संघातून ही एक त्यांना आम्ही एक संदेश दिलेला आहे. हा तुमच्या माध्यमातून त्यांच्या प्रत्येकाच्या घरोघरी पोहोचावा पथका जॉली स्पोर्ट्स क्लब विलेपार्ले या पथकामध्ये 50% विवाहित महिला आहेत. आज त्या आपल्या मुलाबाळांना घरी सोडून आज त्यांची फॅमिली पण जेवढा सपोर्ट त्यांना यायचं असतं तेवढाच सपोर्ट त्यांचे सासू सासरे घरातले सगळे देतात त्यांना. त्यामुळे त्या बिंदास येतात. आणि 1 महिना अगोदर आमची दहीहंडीची प्रॅक्टिस सराव होते. सेफ्टी बघायला गेलात तर आज जी एक मुलगी, आज आम्ही ज्या आहोत ती कबड्डीच्या मुली आहोत, त्या एक प्रत्येक मुलगी घरी पोहोचली आहे की नाही, एक प्रत्येक मुलगी आम्हाला प्रॅक्टिस घरी गेल्याच्या प्रॅक्टिसवरून गेल्यानंतर एक प्रत्येकीचा कॉल असो, मेसेज असो, हे आम्ही सेफ्टीसाठी चेक करतो. घर, नोकरी आणि इतर सर्व गोष्टींना सांभाळून दहीहंडीचा सराव करून दहीहंडीसाठी तयार होणं ही खरंच एक कौतुकाची बाब आहे असं म्हणायला हरकत नाही. दहीहंडी पथकात सामील झालेल्या प्रत्येक मुलीला आपल्या शरीराची आणि आरोग्याची योग्य काळजी घ्यावी लागते. ही काळजी जॉली स्पोर्ट्स क्लबमधील महिला आवर्जून घेतात. निकिता महेंद्र, लोकल 18, मुंबई.